नमस्कार मंडळी, 18 ते 22 सप्टेंबरला मी असणार आहे कोकणात गणपतीसाठी। मी काहीतरी मंथ ऑफ मेमध्ये मालवणला गेलो होतो, त्याचे 4 व्लॉग्स बाकी होते, तर मी त्यातले 2 व्लॉग्स ह्या वीकमध्ये टाकणार आहे आणि उरलेले 2 व्लॉग्स मी नंतर काहीतरी पुढे टाकेनच। तर तुम्ही ह्या वीकमध्ये आपले मालवणचे 2 व्लॉग्स एन्जॉय करा आणि नेक्स्ट वीकपासून आपले गावचे व्लॉग सुरू होते। चला मग आपण व्लॉगला सुरू करूया। नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल मनापासून स्वागत आहे। आज तारीख आहे 11 मे आणि वाजलेत आता दुपारचे काहीतरी 11:50 झालेले आहेत आणि आपण आता आहोत सोन्याचा गणपती हे पाहिलं आपण आलो होतो, तो तुम्ही लास्ट मध्ये पाहिला असेल, नसेल पाहिलं नक्कीच पा। आपण त्या स्वामी समर्थ मठ आणि आपला सोन्याचा गणपती कवर केलं होतं, छानसा ड्रोन शॉट पण दिला होता। तर आता इकडूनच 5 मिनिटं अंतरावर आहे रॉक गार्डन, तर ते आपण जरा पाहूया, एक्सप्लोअर करूया, तुम्हाला आपण दाखवूया ती गोष्ट आणि त्यांना पुढे अजून 2-3 पॉईंट्स आहेत बघू, जे काही पुढे सर्व पाहायला मिळणार आहे। आता गाडीत बसून निघूया। तर इकडे आतून जायचं रॉक गार्डनला, आपल्याला गाडी पार्किंग इकडे मी केलेली आहे आणि इकडे बाजूला आहे पोलीस स्टेशन इकडे आणि इकडूनची एंट्री रॉक गार्डनची या साईडने, बघा इकडे बोर्ड पण लिहिलं आहे रॉक गार्डन एंट्री। आता हे रॉक गार्डन आपण पहिल्यांदा पाहतोय, बाहेर स्नॅक्स काउंटर वगैरे आहे, इकडे पण काउंटर वगैरे आहेत, माझ्या अजून ओपन झालं आहे की नाही काय माहिती नाही। इकडे कार राईड पण आहे लहान मुलांची, हे बघा इकडे म्हणजे रिमोटवाली। आपलं एक एक टप्पा असं होतो ना आपला, पण इकडे पायाला मस्त मसाज बिसाज करायला पण इकडे गोष्टी आहेत, बघा तुम्ही गाडी बघा, गेम्स वगैरे पण इकडे अवेलेबल आहे, असं फिश पाय कोल्ड ड्रिंक स्नॅक्स वगैरे। हा पूर्ण काउंटर स्नॅक्सचाच आहे, आपल्या सगळ्या गोष्टीच आहे हा पूर्ण वाला इकडचा। आणि इकडे सर्व खेळणी, थंडा पाणी वगैरे। आमू हळू खाली बघत जा जरा, आई खाली बघ। आणि आता इथून एंट्री आहे रॉक गार्डनला या इकडच्या, इकडे तिकीट काउंटर आहे। आता तिकीट किती आहे का? 5 रुपये पर हेड तिकीट आहे। तर इकडे आपण तिकीट घेतलेली आहे आणि आपण आता आतमध्ये आलो आहेत आणि ते काका म्हणत होते की हे पूर्ण टोटल कधी 4 एकरमध्ये फेडलेलं आहे, पसरलेलं आहे म्हणजे। आणि इकडे आपलं टॉयलेट एरिया, सेल्फी पॉईंट या साईडला, म्युझिकल फाउंटन या साईडला, पण म्युझिकल फाउंटनची वेळ आहे संध्याकाळी 7:30 ते 9 पर्यंत। आणि तिकडे बाबू पहिली आपली गेलेली आहे त्या झुलावर आणि काय ते स्विंगवर वगैरे, ते तिला भारी आवडतं, हे बघा लहान मुलांसाठी एकदम एक नंबर आहे इकडे। फक्त एवढंच की संध्याकाळी टाईम यायला पाहतो, आता ऊन जास्त कडक आहे। आपले पॉईंटच्या हिशोबाने आपण करतो म्हणून आपलं रॉक गार्डन पहिलं लागलं, आपलं लफड असं झालं ते, पण ठीक आहे थोडंफार बघू दे, मुलांना एन्जॉय करू दे, बघायला हो इव्हनिंग यायला पाहिजे। तर आता आपण जर विचार करू आपण सर ग्राउंड म्हणून येऊ आणि जमल्यास तर आपण संध्याकाळी पण एक फेरी मारू, का म्युझिकल फाउंटन वगैरे आहे, जमल्यास बघू। मग लहान मुलांसाठी ठीक आहे चांगलं आहे, पण मी असं म्हणजे संध्याकाळचंच या किंवा थोडं अर्ली सकाळी या। म्हणजे आपलं वालकेश्वरचं हँग गार्डन कसं आहे तसं याला पण काही प्रकारकडे केलेलं आहे, पण चांगलं आहे, खूप चांगलं आहे। आणि ॲक्च्युली रॉक गार्डन म्हणायला गेलं तर बाहेर त्या साईडला रॉक्स वगैरे आहेत, म्हणून प्रॉपर रॉक गार्डन असं म्हटलं आता त्या साईडला पाठी। मोठंचे मोठं असं गार्डन आहे, इकडे फोटो काढू आय लव मालवणकडे, इकडे कुठे गेलं माले आय लव मालवण, हां ते बघा इकडे लिहिलं आहे आय लव मालवण नाही तुम्ही फक्त मालवण इकडे लिहिलं आहे। तर आपण आतमध्ये जाऊया, एक आम्ही इकडून चल, तर आपण इकडून आतमध्ये जाऊ, समोर हात वगैरे पण आहे बघा, ही क्लीन जागा मस्त, खूप छान जागा इकडे। हां हो हो मस्त आहे, खूप छान आहे हे बघा, इकडे हात वगैरे पण असं आहे छानपैकी, पूर्ण तुम्ही ते फिरू शकतात। आणि इकडे असं माळ 1 आणि बरोबर हेड लव आहे, सही आहे, खूप छान केलं, खूप छान केलं। हो फोटो काढ माझा इकडे,
वेळी आपण ड्रोनचा पुरेपूर वापर करत आहोत, तर तुम्हाला आपला रॉक गार्डन ड्रोन शॉट कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आता ॲक्च्युली इकडून आपण जाऊ शकतो खाली, तर बाकीचे आता मंडळी बसले आहेत, मला बसा बिंदासपणे। खरं म्हणजे खूपच जास्त कडक ऊन आहे, बसा तुम्ही, जरा फक्त थोडंफार शूट करतो आणि मग आपण निघूया। तर आता आपण इकडून चाललो आत खाली त्या साईडला, हे रॉक ॲक्च्युली आहे म्हणून तर रॉक गार्डन असं म्हटलं जातं असं मला तरी वाटतं। हे बघा इकडे, हे बघा, हे पूर्ण रॉकनी असं भरलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच गार्डन उभारलं आहे म्हणून रॉक गार्डन असेल असं पण असेल। आता हे पाणी भरतीला पाणी इथपर्यंत येतं की नाही काय आयडिया नाही मला, जर कोणाला माहिती असेल प्लीज कमेंट करून सांगा। बाकी एक नंबर आहे, नजारा एक नंबर आहे, खूपच छान आहे। तर आता आपण एकदम समोरच्या काठी आलेलो आहोत ना, तर असं इकडे पाणी मस्तपैकी इकडे आपला डो आपला दगडाला आपटतं वगैरे, हे छान नजारा पाहायला मिळतो। पण मी असं म्हणे हे तुम्ही संध्याकाळी आलं तर खूप चांगलं होईल, दुपारचं सॉलिड कडक ऊन असतं, सूर्योदय प्रकोप सॉल चांगलाच वाढलेला असतं, पण इकडे आहे बघणारा काय टाईमपास आहे। लहान मुलांना गार्डन आहे, आपलं आपलं फाउंटन वगैरे आहे, सगळं तुम्ही पाहू शकतात। तर आता थोडंफार तुम्हाला दाखवलं आहे, आता आपण निघाला आपल्या जिकडे आपली मंडळी बसल्या तिकडे आपण निघूया। आणि इकडून ते नारळे झाडं बघा मस्त वाटतं त्या साईडला, खूप छान वाटतं त्या साईडला। चला आता निघू आपण आतमध्ये, बस झालं उन्हात पहिलाच माझा रंग मस्तपैकी सावळा काळा आहे, करपून जाईल मी आणि काय नाही। तर स्क्रो आपली ही वाली गाडी करते रिमोटवाली, जीप आहे, जीप सही जीप आहे। 100 रुपये किती रन, 5 राऊंड, 100 रुपये 5 राऊंड। आणि बाकीच्या गेमचे कसे आहेत प्राइजिंग वगैरे, ते कसे आहेत? हां ओके, 50-50 हां बरोबर प्राईस, ओके ओके, 30 हां, त्या आईस्क्रीम 30 रुपीज, बाकीकडे कोल्ड ड्रिंक वगैरे सर्व गोष्टी आहेत। हे बाबा कोकणाचा सर्व मेवा मिळाला, ओके ओके, बरं आहे। 30, 50, 50 आणि हे वाले फक्त 100 आहे का, राऊंड मस्तपैकी मारता याच्यावरती। तर इकडे आता सर्व आपले गोळा घेत आहेत इकडे, आणि काहीतरी स्मोकी बिस्किटचा आयटम आहे तो आपण करणार आहे इकडे, आणि आपल्या इकडे सर्व गोळावर घेत आहेत। कुठं सांग। तर आता आपण उन्हातून आलो आहे, तर ते कोकम सरबत आणि गोळा तो बनताही आहे, काय झालं तरी ॲक्च्युली हे कसं आहे ना, एक असं मुंबईमध्ये प्लेरिया वगैरे असतं, तसं किड्स प्लेरिया पण आहे, आपलं जेवणाचं पण आहे, गोळा सरबत मग आतमध्ये गार्डन वगैरे, असं म्हणजे एक प्रकारचं अम्युजमेंट पार्क सारखं केलं असं बोलू शकतात। गोळा 20 रुपये, सर्व प्रकारचे गोळे आहेत, हां गोळा 30 रुपये, मलाई बर्फ गोळा पण 70 रुपये, फालुदा 100 रुपये, मिल्कशेक 70 रुपये, कोकम सोडा 25 रुपये, डिफरंट डिफरंट रेट पण चांगलं आहे। तर आपण इकडे आता स्मोकी बिस्किट ट्राय करणार आहेत, आणि 3 फ्लेवर आहेत, चॉकलेट, ऑरेंज आणि स्ट्रॉबेरी। तर आपण चॉकलेट घेतलं, ओहो नायट्रोजन आहे, थंड रे स्मोकी बिस्किट स्मोकी। तर स्मोकी बिस्किट 50 रुपये आणि गोळा 30 रुपये वगैरे असे डिफरंट डिफरंट रेट्स आहेत, जास्त महाग असे जास्त महाग असं नाही म्हणता येणार पण चांगलं आहे। आता व्हिडिओ आपण एंड करूया पार्कमध्ये जाऊन, चला। तर मंडळी आपण हे छानसा रॉक गार्डन एक्सप्लोर करून निघतो आहे, पण मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही संध्याकाळी या, संध्याकाळ तुम्हाला खूप बरं वाटेल, का आता दुपारचं 12-12:30 ऊन सॉलिड कडक आहे त्यासाठी। तर आता आपण निघू इकडून, कधी ना मला आलात तर हा तुम्ही स्पॉट केला तर वेल अँड गुड, खूप छान स्पॉट आहे, लहान मुलं एन्जॉय करतील फॉर शुअर। तर संध्याकाळी जमलं तर आपण येऊ, तर तुम्हाला पुढे पाहायला मिळणार, तर ब्लॉग आता मी इकडे एंड करतो, बघू जे काही पाहायला मिळेल, संध्याकाळी जाणार मालवणच्या बीचवर, ठीक आहे, पण लेट झालं तर परत इकडे यायला मिळणार नाही त्यासाठी। तर खूपच हॅपी नोट आपल्याकडे ब्लॉग संपवतो, तुमचे आपले मालवणचे ब्लॉग कसे वाटतात की कमेंट करून, जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बॉक्स मधून, माझं इंस्टाग्राम आय डी sandy_vinlakshmi, तर भेटा पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा, बाय।